आंबेनळी घाटात 2 महिन्यापूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस शनिवारी 6 ऑक्टोबर रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. यावेळी अपघाताचे तांत्रिक कारण शोधण्याबरोबरच स्टेअरिंगवरील हाताचे ठसे मिळतात का हे देखील पाहिलं जाणार आहे. मात्र हा अपघात नेमका कशामुळे घडला याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. दापोली कृषी विद्यापीठाची बस जिथून कोसळली त्या ठिकाणी आपण उभे आहोत. बस कोसळल्यानंतर जे काही असंख्य प्रश्न निर्माण झाले त्याच्यामध्ये प्रकाश सावंत देसाई हे एकमेव व्यक्ती कशी काय वाचली, यापासून त्या व्यक्तीचे नार्को टेस्ट करण्यात यावी, ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात यावी, इथपर्यंत चर्चा झाल्या. आताही जर यदा कदाचित अपघातग्रस्त बसमध्ये स्टेअरिंगवर बोटांचे ठसे सापडले तर त्या स्टेअरिंगवर केमिकल टेस्ट करून शेवटच्या क्षणी बस कोण चालवत होतं हे उलगडा करण्याचा प्रयत्न होणार आहे अशी ही चर्चा आहे. सगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत पण प्रत्यक्षात न उलगडणारा प्रश्न एकच की या ठिकाणी अपघात झाला त्यावेळी ती बस कोण चालवत होती. या अपघातात बस सुमारे तब्बल 800 फूट दरीत कोसळली होती. या अपघातात एकमेव प्रकाश सावंत देसाई हे कर्मचारी बचावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार बस चांगल्या स्थितीत होतीच तर बसचे चालक हे 2 वेळा बदलण्यात आले होते. त्यामुळे आता ही बस नेमकं कोण चालवत होतं तसेच अपघातग्रस्त बस बाहेर काढल्यानंतर सदर बसच्या स्टेअरिंगवरील हाताचे ठसे नेमके कोणाचे आहेत हे देखील तपासण्यात येणार आहे. आंबेनळी घाटामध्ये दापोली कृषी विद्यापीठाची जी कर्मचारी घेऊन जाणारी बस होती ती या ठिकाणी कोसळली. प्रकाश सावंत देसाई ही एकमेव व्यक्ती ह्या अपघातातून वाचली. अनेकदा प्रश्न उपस्थित झाले अपघातग्रस्त बस कोण चालवत होतं. प्रश्न असंख्य उपस्थित झाले. प्रकाश सावंत देसाई यांच्या मुलाखतीबाबत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या. प्रकाश सावंत देसाई यांच्या संदर्भात मोर्चे नेण्यात आले. त्यांची बदली रत्नागिरी येथे झाली आणि काहीसा हा अध्याय थांबला होता. पण येत्या शनिवारी ह्या अपघातग्रस्त बसला दरीतून बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. अपघात झाला तो दिवस शनिवार होता. शनिवारी ती बस खाली गेली होती आणि शनिवारीच ती बस वरती आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा योगायोग असला तरी 30 जणांवर काळाचा घाला पडला. त्याला योगायोग किंवा अपघात मानणं अजून अनेकांना पचनी पडत नाहीये. काय असेल ह्या अपघाताचं सत्य? ती अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढल्यानंतर ते सत्य उलगडेल का? असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र अद्याप तरी प्रकाश सावंत देसाई यांच्या विरोधातील कोणताही पुरावा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आता बसच्या स्टेअरिंगवर हाताचे ठसे मिळाल्यास नेमके अपघात प्रसंगी कोण गाडी चालवत होते याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. स्टेअरिंगवरील ठसे तब्बल 2 महिन्यानंतर राहिले असतील का असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय. जिल्ह्यातील पोलादपूर तालुका आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका यांना जोडणारा हा आंबेनळी घाट, आंबेनळी घाटामध्ये दापोली कृषी विद्यापीठाच्या एका कर्मचाऱ्यांच्या बसमध्ये असलेल्या 30 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तब्बल 25 ते 27 दिवसानंतर या ठिकाणचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की जिथून त्या बसमधला ड्रायव्हर खाली उतरत होता, अन्य एका बसमधल्या प्रवाशांनी तो व्हिडिओ शूट केला होता आणि त्याला काय माहिती नव्हतं की हे पुढे काय घडणार आहे. हेच ते ठिकाण आहे. कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर, पोलादपूर.